खानदेशात दररोज 40,000 क्विंटल कापसाची आवक सुरू झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत ही आवक दीडपट वाढली आहे. दरम्यान कापसाला खरेदीमध्ये प्रति क्विंटल 7,500 ते 7,600 रुपये दर मिळतोय. नवी मुंबई एपीएमसी बाजारात भाज्यांची आवक वाढल्यानं भाज्यांचे दर उतरलेत. गुरुवारी एपीएमसीत भाजीपाल्याच्या 600 गाड्या दाखल झाल्यात, त्यामुळे आवक वाढल्यानं कारली, फरसबी, काकडी, शिमला आणि हिरव्या मिरचीच्या दरात प्रति किलो 10 ते 15 रुपयांनी घसरण झाली आहे. मुंबईसह ठाण्यात आजपासून पुढच्या महिनाभर 15% पाणी कपात लागू केली. ठाण्यात बोरिंगच्या खोदकामामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला गळती लागली. दुरुस्तीच्या कामाला आजपासून सुरुवात होते. या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवा आणि काटकसरीनं पाणी वापरा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या 12वी धरण मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत 50% भरले, त्यामुळे ठाणे जिल्ह्यात कोणतीही पाणी. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. कपात केली जाणार नाही अशी माहिती जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईत आता आणखी एका मार्गावर डबल डेकर बस सुरू होण्याची शक्यता आहे. दादर ते परळच्या महर्षी दयानंद कॉलेज दरम्यान ही डबल डेकर सुरू करण्याची चाचणी सुरू आहे. सध्या या मार्गावर 217 क्रमांकाची बस धावते. आधी या मार्गावर बेस्टच्या मिडी बस धावत होत्या. पर्यटकांचं खास आकर्षण असणारी माथेरानची मिनी ट्रेन तुफान प्रतिसाद त्याला मिळतोय. गेल्या 6 महिन्यात 53,000 जास्त तिकीट विक्री झाली आहे, त्यामधून 64 लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल मध्य रेल्वेनं गोळा केलाय. सांगली रेल्वे स्थानकावर आणखी 2 गाड्या थांबणार आहेत. बंगळुरू जोधपूर आणि उदयपूर म्हैसूर या गाड्यांना थांबा दिलाय. हा थांबा 6 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर दिलाय. बंगळुरू जोधपूर एक्सप्रेस गाडी 9 एप्रिलपासून तर उदयपूर म्हैसूर हमसफर एक्सप्रेस 10 एप्रिलपासून सांगली स्थानकावर येईल. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.